आपल्या विरोधात म्हणजे आपले अधिक स्वागत आहे। धुळे शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे बुजवणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे युवराज किसन रोकरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले। पावसाचे दिवस सुरू असल्याने रस्त्यावरून खड्ड्यात पाणी गेल्याने मोठमोठे खड्डे तयार होतात। या खड्ड्यात पाणी भरले गेल्याने काही दिसत नाही। लहान मोठे अपघात होऊन मानव जीवितहानी होते। पावसाचे पाणी साचल्याने घाण चिखलाचे पाणी अंगावर उडून मानसिकता खराब होते। शाळा महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना खड्डेमुळे फार मोठा त्रास सहन करावा लागतो। या सर्व गोष्टी टाळाव्यात म्हणून काँग्रेस पार्टीतर्फे निवेदन देण्यात आले। यावेळी युवराज करंकाळ आबा साबीर सेठ आनंद जावडेकर प्रकाश शर्मा शकील पिंजारी मुजफ्फर हुसेन हरिभाऊ अजळकर मचिन रेडगावकर राजेंद्र खैरनार दीपक गवळे सदाशिव पाटील आदि सर्व उपस्थित होते। काँग्रेस पक्ष राजा वाजा करणारा नाही, हे शांतप्रिय पक्ष आहे। आम्ही जोरजोरा कारभार पण मारत नाही, नांगडू पण धरत नाही। गलथान कारभार आपण 2.5 वर्षापासून बघतोच आहे। 2.5-3 वर्ष झाले महापालिकेचा कसा कारभार चालू आहे। आपण सगळे आपल्या वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिनींमध्ये रोज येत असतं। आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी लोकशाही पद्धतीने निवेदन द्यायला आलो आयुक्त साहेबांना। धुळे शहरात वाढलेले खड्डे नदीसारखे खड्डे झालेले आहेत आणि आठ आठ दिवस सगळ्या प्रभागांमध्ये पाणी येत नाही। आठ आठ दिवस पाणी आपल्याकडे मुबलक आहे। धुळे शहरासारखं नशीबवान शहर नाही आहे। ज्या ठिकाणी चारी बाजूने आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे, दुसऱ्या ठिकाणी आपल्या आया बहिणींना अंडे घेऊन लांब लांब 1-1 किलोमीटर जावं लागतं, तशी आज आपली परिस्थिती नाही। परंतु तसं असताना सुद्धा ह्या ठिकाणी महापालिकेचं बिलकुल नियोजन नाही आहे। नियोजन नसल्यामुळे 8-8 दिवस पाणी येत नाही। मागच्या वर्षी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिलं होतं, डेंग्यूमध्ये बरेच लहान लहान बालकं हे मृत्युमुखी पडले होते। म्हणून आम्ही आयुक्त साहेबांना आज अगोदरच कल्पना दिली की आपण अगोदरच आरोग्य विभागाची जर आपण माहिती घेऊन फॉगिंग सुरू केलं, केमिकल जास्त आणि डिझेल कमी असं वापरून जर तुम्ही हे केलं तर आत्तापासून त्याच्यावर नियोजन केलं तर डेंग्यूचा प्रभाव स्लम एरियामध्ये झोपडपट्टीमध्ये आणि गटारींमुळे जे डास वाढतात कॉलनी एरियांमध्ये ओपन स्पेसवर तर ते वाढणार नाही। मग प्रभाग वाईज आपण फॉगिंगची सुरुवात आपण केली पाहिजे असं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना निवेदन दिलं। मोकाट कुत्रे सुप्रीम कोर्टाचा कायदा असल्यामुळे मोकाट कुत्र्यांना धरून बाहेर जंगलात सोडलं पाहिजे असा कायदा झालेला आहे। त्याच्यामुळे ते सुद्धा आम्ही त्यांना कल्पना दिली की मोकाट कुत्र्यांना आपण काही ठिकाणी तर रात्री सायकलीवर कोणी जाऊ शकत नाही, मोटरसायकलीवर जाऊ शकत नाही। कुत्रे एकदम अंगावर सुटतात, एका चौका चौकात 20-25 कुत्रे जमलेले असतात। तर कुत्र्यांचा पण आपण त्यांना गोळा करण्यासाठी पूर्वी एक व्हॅन असायची मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी, तशीच आपण एक व्हॅन या पूर्ण धुळे शहरात रात्री फिरवा अशी आम्ही त्यांना मागणी केली।